Hello students, in previous year we learned about multiplication and division. In this year we have to learn multiplication and division again. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी आपण गुणाकार आणि भागाकार या दोन्ही क्रिया पाहिलेल्या आहेत आणि या वर्षी देखील गुणाकाराची आणि भागाकाराची म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे दोन्ही घटक आपल्याला परत शिकायचे आहेत. इन लास्ट इयर वी लर्न अबाउट मल्टीप्लाय. मल्टीप्लाय मीन्स व्हॉट? मल्टीप्लाय मीन्स ॲडिंग अ नंबर इट्सेल्फ अगेन अँड अगेन. हाऊ मेनी टाइम्स वी हॅव टू ॲड दिस नंबर? इट मीन्स गुणाकार म्हणजे काय? तर गुणाकाराची क्रिया म्हणजे एकच नंबर अनेक वेळा बेरीज करणे, एकाच नंबरची अनेक वेळा बेरीज करणे, त्याच त्याच अंकाची पुन्हा पुन्हा बेरीज करणे म्हणजे गुणाकार. हे आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे. इन दिस इयर वी हॅव टू लर्न थ्री डिजिट नंबर मल्टिप्लाईंग थ्री डिजिट नंबर. म्हणजे यावर्षी आपल्याला तीन अंकी संख्येचा आणि तीन अंकी संख्येसोबत गुणाकार. गेल्या वर्षी आपण दोन अंकी संख्येचा एक अंकी सोबत गुणाकार, तीन अंकी संख्येचा एक अंकी संख्येसोबत गुणाकार, अशा प्रकारची अनेक उदाहरणं सोडवलेली आहेत. यावर्षी आपल्याला तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने गुणणे, त्याचबरोबर चार अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे म्हणजे डिव्हिजन, ह्या दोन्ही क्रिया यावर्षी आपल्याला पाहिजे. डिव्हिजन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की वाटणी करणे, डिवाइड करणे, समान इक्वली डिवाइड करणे. तर ह्या दोन्ही क्रियांची अनेक उदाहरणं आपल्याला ह्या वर्षी सोडवायची आहेत. गेल्या वर्षी तुम्हाला गुणाकार आणि हा भागाकार अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात आलेला आहे. फक्त यावर्षी काय की अंकांची संख्या वाढणार आहे, फक्त म्हणजे तीन अंकी संख्येवरून चार अंकी संख्या होतील. क्रिया तीच आहे, पद्धत तीच आहे, पण मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ही जी आहे याची आपल्याला फक्त व्याप्ती वाढवायची आहे. तर पाहूया आपण मल्टिप्लिकेशनवरचं उदाहरण.